उत्पादक संकटात सापडलाय त्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या न्याय मागण्यांकरता स्वाभिमानी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चात बेदाणा उत्पादक शेतकरी गळ्यात बेदाण्यांच्या माळा घालून सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडक देता संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करत नागरिकांना शेतकऱ्यांनी फुकट बेदाण्याचा वाटप करून सरकारचा निषेध केला यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली यंदा द्राक्ष आणि बेदाण्याचं उत्पादन प्रचंड वाढलेलं आहे त्यामुळे द्राक्ष आणि बेदाना उत्पादकांच्या पाठीशी राहण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली पाहिजे आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भव्य विराट आयोजन करण्यात आलेला आहे आणि हा मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती येऊन धडकलेला आहे पोलिसांच्या आणि कार्यकर्त्यांच्यात झटापट झाली बाचाबाची झाली मात्र पोलिसी बळाचा वापर करून हा शेतकऱ्यांचा उद्रेक राज्य सरकारला थांबवता येणार नाही या पुढच्या काळात जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही चड्डी मोर्चा काढूच पण पालकमंत्र्यांच्या घरासमोर बेमुदत ठिय आंदोलन करू खरीप हंगामासाठी राज्यातला कृषी विभाग तयारीला लागलाय लातूर जिल्ह्यात खरीप हंगामात कृषी विभागानं सहा लाख एक्केचाळीस हेक्टरवर पेरणीचं नियोजन केलंय बोगस बियाणं खत यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असतं याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं आणि मागणीनुसार वेळेत खतं उपलब्ध होण्याकरता कृषी विभाग प्रयत्नशील आहे कृषी विभागाच्या दक्षता पथक आणि भरारी पथकांनी सतर्क राहून बियाणं विक्रीचं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या